महावितरण तोट्यात असल्याने राज्य अंधारात जाण्याची वेळ आली आहे. नगरविकास आणि ग्रामविकास खात्यांकडे 8,000 कोटींची थकबाकी थकली आहे. उद्या राज्य अंधारात गेलं तर त्याला काँग्रेस जबाबदार राहणार नाही असं सांगत राज्याचे ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी वीज संकटांचं थेट खापर शिवसेना आणि राष्ट्रवादींवर फोडलं आहे. राऊत यांनी थेट शॉक दिल्याने महाविकास आघाडीमध्ये जुपण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. नितीन राऊत यांनी महावितरणाच्या संकटांबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिलेलं आहे. त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनाही या पत्राच्या प्रती पाठवल्या आहेत. या पत्रात उद्या राज्य अंधारात गेलं तर फक्त काँग्रेस जबाबदार राहणार नाही याची जबाबदारी संपूर्ण आघाडीची असेल असं त्यांनी म्हटलं आहे. काय म्हटलं आहे नितीन राऊत यांनी, चला बघूया. आणि एशियातली सर्वात मोठी महावितरणची कंपनी आहे. 3 ते 3.5 कोटी ग्राहक या कंपनीचे आहेत आणि त्या कंपनीच्या एवढ्या मोठ्या ग्राहकांना दिलासा देण्याचा प्रयत्न आमचा आहे. आम्ही आता डाटा सेंटर जे नवीन येऊ घातलेले आहेत त्या डाटा सेंटरला सुद्धा क्वालिटी आणि कंटिन्युअस विजेचा 24/7 पुरवठा व्हावा या संबंधी सुद्धा चाचपणी सुरू आहेत. कारण राज्य सरकारच्या उद्योग खात्यानं मोठ्या प्रमाणात MOUs साईन केले त्याबाबत आणि त्यावरसुद्धा आम्ही चांगली पॉलिसी तयार करून डाटा सेंटर्सला सुद्धा वीज उपलब्ध करून देणार आहोत. आणि ह्या सर्व बाबी केल्यानंतरच कुठं महावितरण आज तरी प्रॉफिटमध्ये नाही, परंतु येणाऱ्या काही वर्षात निश्चितपणे येऊ शकते. देशातलंच कोणतंच महावितरण आज प्रॉफिटमध्ये नाही हे चित्र स्वतः केंद्रीय मंत्रालयाने या ठिकाणी प्रदर्शित केलेलं आहे. नाही, एक लक्षात घ्या की ऊर्जा खातं हे काँग्रेसकडे आहे आणि काँग्रेसकडे ऊर्जा खातं असल्यामुळं टीका ही जी काही होईल ती काँग्रेसवर होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तर आम्ही आमची बाजू तर मांडली पाहिजे ना, की आम्ही सहयोगी पक्ष आहोत सगळे. महाविकास आघाडी आम्ही एकत्रितपणे या ठिकाणी केली. हा कोणा एकाचा निर्णय होऊ शकत नाही, तर हा निर्णय महाविकास आघाडीचा राहील. त्यामुळं यामध्ये काँग्रेस पक्ष एकटे जबाबदार राहू शकत नाही जर काही घडलं तर. Bye. सब जानना चाहते हैं, मेरा फेवरेट कलर, मेरा फेवरेट डेस्टिनेशन, मेरी फेवरेट डिश. पर कोई ये नहीं पूछता कि फेवरेट डिश मैं बनाती कैसे हूँ. अरे यार, जिसे टेस्टी खाना पसंद है वो अच्छे टेस्ट तक पहुँच ही जाता है. सुरुचि मसाले, खाने में हो रुचि तो घर लाइए सुरुचि. अपने सपनों की उड़ान भरने की इच्छा तो हर किसी की होती है, पर पंख भी तो मजबूत होने चाहिए. Flywheel Aviation Academy एक ऐसा इंस्टीट्यूट है जहाँ पर एयरलाइंस एंड एयरपोर्ट हॉस्पिटैलिटी और टूरिज्म मैनेजमेंट, साथ ही यहाँ कैंपस इंटरव्यू, गाइडेंस बाय इंडस्ट्री एक्सपर्ट, प्रैक्टिकल ट्रेनिंग एट एयरपोर्ट, एक्सपर्ट फैकल्टी, पर्सनल ग्रूमिंग जैसे कई सारे बेनिफिट्स आप पा सकते हैं. Flywheel Aviation Academy, 1 degree 3 job opportunities. Flywheel Aviation Academy gives you a degree or diploma with a job. Flywheel Aviation Academy, 365 Gandhinagar, LAD College Square, beside Karnataka Bank, Nagpur.